बऱ्याच प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र पोलीस भरतीची प्रक्रिया चालू झालेली आहे. बऱ्याच जिल्ह्यांच्या बऱ्याच घटकांच्या पोलीस भरती प्रक्रिया ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. तर बरेच मुलं ज्यांनी काही घटकात फॉर्म भरले होते आणि अजूनही त्यांची तारीख डिक्लेअर झाली नव्हती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा यावरतीच आहे की नवीन चार घटकातली म्हणजे चार जिल्ह्यातल्या पोलीस भरतींच्या तारीख डिक्लेअर झालेल्या आहेत. आणि ह्यात विशेष म्हणजे असं आहे की एकाच दिवशी ह्या चार जिल्ह्यातल्या भरती असणार आहेत, भरती प्रक्रिया असणार आहेत. तर बघूयात आपण मित्रांनो, पोलीस भरती एकाच दिवशी चार घटकातली चार जिल्ह्यातली भरतीची तारीख डिक्लेअर झाली आहेत. तर त्या कोणत्या आहेत, कोणते घटक आहेत आणि त्याची वेळ, त्याची तारीख काय आहे, तर चला बघूयात. तर मित्रांनो, यामध्ये सगळ्यात पहिला जिल्हा आहे तो SP पालघर. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी यांची देखील पालघर जिल्ह्याची जी भरती असणार आहे ती 18 तारखेलाच होणार आहे. आणि 18 तारखेला परीक्षा केंद्रात रिपोर्ट करण्याची वेळ असणार आहे, प्रवेश वेळ ती असणार आहे 2 ते 3:30 दरम्यान. तर मित्रांनो, 2 ते 3:30 दरम्यान तुम्ही प्रवेश करू शकता. आणि तुमची जी परीक्षेचं मेन टायमिंग जे असणार आहे ते असणार आहे 4 ते 5:30 या दरम्यान तुमची लेखी परीक्षा होणार आहे. 90 मिनिटाचा हा पेपर असणार आहे. SP पालघर जिल्हा 18 तारखेला तुमचा पेपर आहे. तर पुढचा जिल्हा आहे तो बघूयात आपण. पुढचा जिल्हा असणार आहे SP सिंधुदुर्ग जिल्हा. पोलीस शिपाई या पदासाठी देखील 18 तारखेलाच परीक्षा असणार आहे. मित्रांनो, ह्या जिल्ह्याची देखील 18 तारीखच फिक्स झालेली आहे. तर परीक्षा केंद्रात रिपोर्ट करण्याचा वेळ जो असणार आहे ह्या सिंधुदुर्गचा, तो 9 ते 10:30 दरम्यान तुम्ही प्रवेश करू शकता. त्याबरोबर एक्झाम टाईम जो आहे तो 11 ते 12:30 दरम्यान तुमची एक्झाम होणार आहे. 90 मिनिटाचा पेपर असणार आहे. तर पुढचा जिल्हा बघूयात आपण. SP रायगड जिल्हा पोलीस शिपाई या पदासाठी देखील रायगडची 18 तारखेलाच पेपर असणार आहे. तर यामध्ये परीक्षा केंद्रावर प्रवेश करण्याचा जो वेळ असणार आहे तो 11 ते 12:30 दरम्यान तुम्हाला जायचं आहे तिथं. यामध्ये एक्झामची जी वेळ असणार आहे ती एक्झामची वेळ 1 ते 2:30 दरम्यान असणार आहे. 90 मिनिटाचा पेपर 1 ते 2:30 वाजेपर्यंत. तर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो SP रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई पदासाठी या जिल्ह्याची देखील 18 तारीख दिलेली आहे. तर या जिल्ह्याची देखील 18 तारीख आहे. आणि परीक्षा केंद्रावरती प्रवेश करण्याची जी वेळ आहे ती असणार आहे 2 ते 3:30 दरम्यान. 2 ते 3:30 दरम्यान तुम्हाला प्रवेश करायचा आहे. आणि यामध्ये एक्झामची जी टायमिंग आहे ते असणार आहे 4 ते 5:30 दरम्यान तुमची 90 मिनिटाची लेखी परीक्षा होणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, या चार जिल्ह्याची एकाच दिवशी परीक्षा असणार आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्याचबरोबर पालघर आणि रायगड या चार जिल्ह्याची 18 तारखेला एक्झाम फिक्स झालेली आहे. एकाच दिवशी चार जिल्ह्यांची एक्झाम असणार आहे. तर मित्रांनो, याबरोबर एक काही महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत. तुमची ज्या दिवशी 18 तारखेला एक्झाम असणार आहे त्या दिवशी मित्रांनो बऱ्याच गोष्टी चुकून राहतात, बऱ्याच गोष्टी घाई गडबडीत विसरतात. तर कधीही लक्षात ठेवा, परीक्षा केंद्रावरती आता कॉलेजवरती शाळेवरती नंबर असल्यामुळे तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यातून येणार असाल तर तुम्हाला ते ठिकाण माहीत नसतं, घाई गडबडीत वेळ होतो. त्यामुळे लवकर येऊन लवकर कोणतं कॉलेज आहे, कोणती शाळा आहे हे नक्की लवकर येऊन बघा. त्याचबरोबर तुमच्या सोबत सगळ्या गोष्टी आहेत का हे व्हेरीफाय करा, कारण घाई गडबडीत बऱ्याच गोष्टी राहून जातात. त्यामुळे हॉल तिकीट, तुमची आयडेंटिफिकेशनसाठी आधार कार्ड, 2 सेम प्रकारची पेन असतील, कोणतंही कागद जवळ बाळगू नका आणि व्यवस्थित पेपर द्या. ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ह्या शांत डोक्याने नक्की बघा आणि व्यवस्थित पेपर द्या. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.